नमस्कार राक्षीवादळ बंधूंनो, मी विजयकुमार तासगाव यश अग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात द्राक्षेती कशी करावी ह्या विषयावर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, सपकेंचा काळ संपत चालला आहे. काही ठिकाणी सपकेन करायला लागलेत, काही ठिकाणी शेंडाखोड्याचं काम चालू आहे आणि अशातच मान्सून लवकर येण्याची चिन्ह दिसायला लागले. बरेच हवामान तज्ज्ञ आपल्या सांगली नाशिक विभागात लवकर मान्सून येतोय असं संवादातून सांगतायत. तर ह्याच काळात द्राक्षबागेची सुपर सपकेन करावी किंवा नाही करावी ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, 6 अधिक 6 आपण सपकेन केली, सरळ काढी किमान 11 बाणावर केली. या दोन्ही बागायतदारांनी गोष्ट अशी लक्षात ठेवायची, या दोन्ही बागायतदारांनी म्हणजे ज्यांनी सरळ काढी केली त्याही बागायतदारानं आणि ज्यांनी सपकेन केलं त्याही बागायतदारानं लक्षात ठेवायचं, खुड्यातून घड बाहेर आली पाहिजे. ज्या बागेच्या खुड्यातून घड बाहेर येत नाही तर अशा बागेला पुढच्या काळात फार मोठ्या मालाची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही आहे. ह्याचा अर्थ असा नाही आहे की खुड्यातनं बाहेर पडले नाहीत, घड बाहेर पडले नाहीत म्हणजे बाग फेल आहे असा त्याचा अर्थ नाहीये. पण ज्याच्या बागेतून खुड्यातून घड बाहेर पडले अशा बागेला 100% माल आहे, 101% माल आहे. मी काय म्हणलं लक्षात घ्या, ज्या द्राक्ष बागायतदाराच्या खुड्यातून घड बाहेर पडले नाहीत अशा बागायतदाराला माल येत नाही असं नाही, पण गॅरंटी आहे असंही नाही आहे. पण ज्या बागायतदाराच्या खुड्यातून घड बाहेर पडले अशा बागायतदाराच्यात मात्र माल 100% येतो. मग 6 अधिक 6 खुड्यातून घड बाहेर पडले, सुपर सपकिन करायची आवश्यकता नाही. 12 ते 13 पानावरती सरळ काढीला शेंडा मारला, खुड्यातून घर बाहेर पडले, शेंडा मारायची, पुढचा शेंडा 3 पानावर मारायची आवश्यकता नाही, त्याला सुपर केन करायची आवश्यकता नाही आहे. पण ज्या बागायतदारांच्या तुलमातून खुड्यातून घड बाहेर पडले नाहीत त्यांच्याकडे जर ताकद असेल, त्यांच्याकडे जर पुडो मारून पान टिकवायची क्षमता असेल, तर मात्र वाढणारा पुन्हा खुडा 6 अधिक 6 अधिक 3 पानावरती मारलाच गेला पाहिजे. मग मात्र तुमच्या बागेला हमखास सूक्ष्मघड निर्मिती होते. कारण बागेचं सूत्र असं आहे, थांबा रे चला रे, मला थांबवा पुन्हा वाढवा, मला थांबवा पुन्हा वाढवा अशी बाग आपल्याला सांगत राहते. लक्षात आलं, ज्या बागायतदारांच्या खुड्यातून घर बाहेर पडत आहेत तेही चांगल्या दर्जाची, अशा बागायतदारांनी सुपर सपकेन करायची आवश्यकता नाही आहे. पण ज्यांचे घर बाहेर पडत नाही त्यांनी मात्र सुपर सपकेन करायलाच पाहिजे. पानं शेवटपर्यंत टिकवलेली पाहिजेत आणि जीव सूक्ष्मघड निर्मिती झालेली आहे तिचं पक्वतेत रूपांतर करून सुद्धा घेतलं पाहिजे. त्या विषयावर मी वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्की बोलण्याचा प्रयत्न करेन. बागायतदार बंधूंनो, चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. आपण ज्या ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स ज्या बागायतदारांना देतो या प्रत्येक बागायतदाराला माहिती व्हायला पाहिजे. ह्यासाठी आपली चळवळ आहे, ह्यासाठी आपण ॲप दिलं, आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक बागायतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि द्राक्ष शेती ही गरिबांची शेती, अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत सुद्धा द्राक्ष ती आपल्याला चांगली करता येते विना कर्ज काढता, हे आपण महाराष्ट्राला दाखवून द्यायचा प्रयत्न केला. बागायतदार बंधूंनो, ह्यासाठी जास्तीत जास्त चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. आपला संवाद आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.